अजून मी 10 वर्षे खासदार आहे. याच्यामध्ये सांगण्यासारखं काही आहेच नाही. हे काळेकडची रेष आहे, हे सत्य आहे. हे कोणी नाकारलंय का? मी थोडंसं ऐकलं त्याच्यात त्याने असं सांगितलं की तेच असं बोलतात. म्हणजे आम्ही तर बोलतो ना, आम्ही कुठे नाकारलो? आम्ही बोलतो, आम्ही नाकारलं नाही गोष्ट. माझी सूचना एवढीच आहे की आपण त्यांनी प्रयत्न करावा त्यांच्या नेत्यांकडे ही विवडणीची लोकसभा जी आहे ती शिवसेनेला मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी प्रयत्न करावा, मिळवून घ्यावी. आमचा त्याला विरोध आहे का? निर्णय करणारा मी नाही. माझी उमेदवारी जी झाली महायुतीच्या नेत्यांनी एकत्र बसून ही उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. निर्णय केला चर्चा करून आणि म्हणून उमेदवारी डिक्लेअर केली. त्यांना वाटत असेल की त्यांनी लढावं, त्याच्यात चुकीचं काही नाही. त्यांचं असंही मत आहे की जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले की म्हणजे युतीचं काम करा, तरी आम्हाला उमेदवाराचा विरोध आहे, उमेदवारावर नाराजी आहे. आता हे सगळ्या पक्षांमध्ये असत, बरोबर. हे त्यांना काय नाराजी आहे, ती नाराजी त्यांनी आमच्या वरिष्ठांकडे, त्यांच्या वरिष्ठांकडे सांगावी किंवा माझ्याशी बोलावं की आम्हाला ही नाराजी आहे. नाराजी असेल तर मला अशी माहिती मिळाली की काल धिरडे साहेब तर प्रचाराला फिरत होते, कालचीच गोष्ट आहे. नाराजी होती तर काल प्रचार करत होते. शिवसेनेच्या त्यांच्याशी त्यांच्या घरी जाऊन आलो. शिवसेनेने सांगलीला शिवसेनेचा संवाद मेळावा घेतला, त्याच्यामध्ये सन्माननीय रवींद्र चव्हाण आणि मी जाऊन आलो. तर नाराजी असती तर हा मेळावा पण झाला नसता. तरीही त्यांची काही नाराजी असेल तर ती नाराजी निश्चितपणाने दूर करण्याचं काम करू. पत्रकार परिषदेमध्ये कुठेतरी शिवसेनेच्या मनात नाराजी वाटली आणि ते काम करणारच का बीजेपीच? मी तुम्हाला सांगतो, मागच्या दोन्ही निवडणुकांमध्ये शिवसेनेने पुढाकार घेऊन काम केलेलं आहे आणि आताही शिवसेना ही पुढाकार घेऊन काम करेल. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शब्द हा त्यांच्यासाठी प्रमाण आहे. शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर सगळे शिवसैनिक हे कामाला लागतील. किंबहुना बरेचसे कालपर्यंत हे कामाला लागलेलेच आहेत. त्यामुळे आज अचानक काय झालं मला माहीत नाही, पण मला विश्वास आहे की कितीही नाराजी असली, कितीही शिवसैनिक नाराज असला, तरी शिवसैनिक हा कडवा शिवसैनिक असतो. एकदा युती झाली, वरून आदेश आला की कोणीही मागे राहत नाही. मला पूर्ण विश्वास आहे की सगळे शिवसेनेचे सहकारी मारुती धिरडेंसहित सगळे शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आल्यानंतर कामाला लागतील. किंबहुना त्यांनी आदेश दिलेलाच आहे. माझ्या मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे. अशा प्रकारची माहिती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला दिली. त्यामुळे आता काय त्याच्यानंतर नाराजी झाली असेल तर ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. नाराजी म्हणजे साहेब, त्यांचं म्हणणं असं आहे की आमदारकी असो, जिल्हा परिषद असो, की पंचायत समिती असो, की ग्रामपंचायत असो, ते कपिल पाटील साहेब आमचे उमेदवार पाडण्याचे काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगा? आता मी फक्त भिवंडी लोकसभेपुरतं बोलून चालणार नाही. मला काही त्यांना क्रॉस करायचं नाही आणि काउंटर करायचं. जिथे जिथे निवडणुका झाल्या, युती नाही झाली, तर आम्ही सगळीकडे एकमेकाच्या विरोधातच आलो. पण हे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुठेही निवडणूक झाली नाही अजून. त्यामुळे आता तो प्रसंग कधी आला नाही. ह्यापूर्वीची परिस्थिती अशी होती, लोकसभेला युती व्हायची. एकदा लोकसभेला झाली, विधानसभेला तुटली, आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलो. त्याच्यानंतर लोकसभा एकत्र लढलो, विधानसभा एकत्र लढलो आणि उद्धव साहेबांनी वेगळा निर्णय केला आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सोबत गेले. मग आम्ही त्याच्यावर काही भाष्य केलं नाही, कधीच भाष्य केलं नाही. तेव्हा एकत्र शिवसेना होती, त्याच्यावर काही आम्ही भाष्य केलं नाही. त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारच्या निवडणुका होतात तेव्हा आपली जर युती झाली नाही तर जो तो आपल्या आपल्या पक्षाचं काम करत असतो. शेवटी आपल्या पक्षाचं काम करणं हे प्रत्येकाला बंधन करतं. युती झाल्यानंतर एकत्र येऊन काम करणं आणि युती नसेल तर आपलं आपलं पक्षाचं काम करणं. त्यामुळे इकडे जसं ते बोलतात तसं जिथे जिथे शिवसेनेचे खासदार उभे आहेत महाराष्ट्रात, जिथे भारतीय जनता पक्षाने काम केलेलं आहे, तिकडे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कदाचित मला माहीत नाही अशा भावना असू शकतात. ओके सर, एक दुसरा प्रश्न आहे. बाळामामा हे देखील तुमच्या विरोधामध्ये उभे आहेत आणि त्यांच्या गोदामावरती कारवाई करण्यात आली MMRDC-च्या वतीनं. त्यांचा आरोप असा आहे की राजकीय दबावापोटी तुम्ही त्यांच्यावरती ही कारवाई करत आहात. तुमचं नाव घेऊन मी अतिशय जबाबदारीने बोलतो. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी
कधीच कोणाच्या विरोधात एक सिंगल लेटर लिहिलेलं नाही. तुम्ही पत्रकार म्हणून रेकॉर्ड तपासून बघा. मी वाईट ऐकली असं सांगितलं की मला उमेदवारी मिळाल्या म्हणून पायाखालची वाळू सरकलेली आहे. मी ज्या स्ट्रॉंग कॉन्क्रीटवर उभा आहे ना, ते कॉन्क्रीट नरेंद्र मोदीजींनी बनवलेलं आहे. आणि ज्या पक्षामध्ये नरेंद्र मोदीजींचं मिश्रण बनवून कॉन्क्रीट बनलेलं आहे, ते अशा कोणाच्या येण्याने पायाखालची वाळू सरकत नाही. मी एकदम स्ट्रॉंग कॉन्क्रीटवर उभा आहे. माझ्या त्या वाळूमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं मटेरियल आहे, देवेंद्रजींचं आहे, अजितदादांचं आहे, नरेंद्र मोदींचं आहे, अमित शहांचं आहे, आमच्या जे पी नड्डांचं आहे, बावनकुळेंचं आहे, सुनील तटकरेंचं आहे. एवढ्या सगळ्यांच्या मिश्रणामधून एखादा माणूस उभा राहतो, त्याच्या पायाखालची वाळू सरकू शकत नाही. ज्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, तेच अशी विधानं करत राहतात. हे असले उद्योग करण्याची मला गरज नाही. मी जनतेमध्ये काम केलेलं आहे, माझं जनतेमध्ये नाव आहे, माझ्या पक्षाचं नाव आहे, महायुतीचं नाव आहे. आणि म्हणून लोक निश्चितपणाने माझ्या पाठीशी उभे असतात, पक्षाच्या पाठीशी उभे असतात, महायुतीच्या पाठीशी उभे असतात. त्यांचा एक प्रश्न अजून होता की जिनके घर शीशे के होते है वो दुसरे के घरों पे पत्थर नहीं मारा करते. अर्थात त्यांचा याचा बोलण्याचा माझा अर्थ असा होता की अनधिकृत व्यवसाय जो आहे गोदामाचा, त्याची सुरुवात तुमच्याकडून झाली. माझे कुठे गोडाऊन तुम्ही बघितले का अनधिकृत? माझ्या मालकीचं काय असेल तर दाखवा तुम्ही. ठीक आहे, आमच्या फॅमिलीत कोणी करत असेल, पण अनधिकृत त्यांचं आहे, त्यांनी मान्य केलं असं त्याचा अर्थ आहे. पण अशा पद्धतीचं वर्तन करणं हे माझं काम नाही. मी नाकासमोर बघून राजकारण करणारा माणूस आहे. अशा प्रकारे कोणाला त्रास देऊन राजकारण करणं हा माझा व्यवसाय नाही. त्याच्यामुळे त्यांनी जे काय आरोप केले त्याची सत्यता त्यांच्याचकडनं तुम्ही पडताळून घेतली पाहिजे. कशामुळे झालं ही गोष्ट समोर आली पाहिजे जनतेच्या आहे. पत्रकारांचं काम आहे हे का झालंय, कोणी तक्रार केली होती का MMRDला, आताच का कारवाई झाली हेही बघण्याची आवश्यकता आहे. आपण ते शोधून काढा.